विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच एक व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओ या ठिकाणी असलेल्या केंद्रित वस्तीचा होता. केंद्रित वस्ती साधारणपणे नदी, नाला, ओढे, सरोवर, तळे अशा पाणवठ्यांच्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळून येते. साधारणपणे सुपीक जमीन, त्यानंतर वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळे या वस्त्यांची निर्मिती झालेली या ठिकाणी आढळते. तसेच शिक्षण, आरोग्य, इतर सुविधा, तसेच धार्मिक आणि सामाजिक इत्यादी कारणांमुळे सुद्धा या वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. आता या वस्त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची झाल्यास, या वस्त्यांमधील घरे ही अतिशय जवळजवळ असतात. त्यानंतर या वस्त्यांना त्यांच्या स्थल काल सापेक्ष विशिष्ट आकार पण प्राप्त झालेला असतो. त्यानंतर या वस्त्यांमध्ये जे जुने भाग असतात, त्या जुन्या भागांमधील रस्ते हे अतिशय अरुंद म्हणजे छोटे रस्ते असतात. या वस्त्यांमध्ये साधारणपणे सर्व ज्या सामाजिक सेवा असतात त्या उपलब्ध असतात. उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानक असेल, बँक असेल, माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय असतील, या सर्व लागणाऱ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात. तशाच या वस्त्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या धर्म, पंथ, वंश तसेच वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे अशा वस्त्यांमध्ये सामाजिक जीवन हे खूप चांगलं असतं. अशा प्रकारे आपल्याला केंद्रित वस्तीचे वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतील.